पनवेल शहरातील सुप्रसिद्ध अशा पायोनियर विभागातील नवसाला पावणाऱ्या अभिनव युवक मित्र मंडळाच्या 33व्या गणेशोत्सवानिमित्त मंडपाच्या कामाचे भूमिपूजन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आले. यामध्ये अभिनव युवक मित्र मंडळ पनवेल सन 2023-24 चे कार्याध्यक्ष नितीन पाटील, अध्यक्ष राजा चव्हाण, उपाध्यक्ष अल्पेश पाडावे, खजिनदार शैलेश कदम, सचिव सचिन नाझरे, अतीश जोशी, महेश सरदेसाई, संजय कदम, राहुल सावंत, परेश बोरकर, रुपेश नागवेकर, प्रदीप कुंभार, प्रसाद हनुमंते, जॉनी जॉर्ज, छगन परमार, युवराज कदम, मयूर चिटणीस, योगेश पाटील, संदेश फडके, अनिकेत जाधव, दर्शन मनोरे, मंडप डेकोरेटर सुनील कांबरे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्रीफळ वाढवून मंडपाचे बाप्पा मोरयाच्या जयघोष पूजन करून कामाचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळातर्फे महिलांसाठी पाककला स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम, लहान मुलांसाठी चित्रकला आणि वेशभूषा स्पर्धा, भजन कीर्तन, बाल्या डान्स, सहस्त्रावर्तन यांच्यासह बक्षीस समारंभ, तसेच श्रींचे आगमन आणि विसर्जन यंदाही पारंपरिक पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे. नमस्कार. अभिनव युवक मित्रमंडळ पायनर विभाग, यंदाचा गणेशोत्सवाचं 33वं वर्ष आहे. सुरुवात आमची गणेशोत्सवाची एका साध्या गाड्यातनं सुरू केली आणि जसं भव्य मैदानात आणि मोठ्या दिमागात उभं आहे. दरवर्षीला आम्ही नवनवीन महल किंवा इतर ऐतिहासिक देखावे करत असतो. यंदाचा वर्षी आम्ही एक महल करण्याचा उपक्रम आयोजित केला आहे. त्यानंतर सामाजिक बांधिलकीद्वारे वर्षभर आमचे कार्यक्रम सुरू असतात. ह्या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष समजा राजा चव्हाण आहेत की इतर आहे किंवा आमचे मार्गदर्शक आणि मेन मुख्य कार्याध्यक्ष नितीनभाई पाटील, तसेच इतर मंडळाचे जुने नवीन सर्व सदस्य एक दिलाने एक हे करून कुठलंही राजकीय किंवा कुठल्याही प्रकारची एकत्रितपणे हे काम करतात आणि दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राहतात. ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या मंडळात महिलांचा पण सहभाग मोठा आहे, त्यामुळे त्यांचे पण विविध कार्यक्रम या मंडळाद्वारे दरवर्षी या 10 दिवसात आयोजन करण्यात येतं. रक्तदान शिबिर असून दे नंतर वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम, चित्रकला स्पर्धा, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, नंतर वेशभूषा असतील, पारंपरिक पद्धतीने विसर्जन, जसं गणेशाचं आगमन होतं तसंच विसर्जन पण एक वेगळ्या पद्धतीने असतं आणि ते पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. सर्व कायद्याचे नियम पाळून जे शासन जे नियम देतात त्याचं आम्ही पालन करतो तंतोतंत आणि त्याप्रमाणे आमचा गणेशोत्सव साजरा करतो. यंदाचा वर्षही 33वा वर्ष आहे. सर्व पनवेलकरांना आम्ही विनंती आहे का मोठ्या संख्येने या गणेशाचं दर्शन घ्यायला. तुम्ही या लालबागची प्रतिकृती साकारण्यात येते तिचं दर्शन घ्या आणि आमच्या मंडळाला हातभार लावा, सहकार्य करा. बाप्पा मोरया.